विजयसिंह मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश ठरला राज्यातील जागा वाटपावरून मित्रपक्षांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळतोय जागा वाटपाचा तिडा सोडवण्यासाठी बैठकांचा धडका सुरू असतानाच माड्यामध्ये रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विरोध पाहायला मिळाला निंबाळकरांच्या विरोधात एक गट एकटवल्याचं पाहायला मिळालं होतं त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या त्यावर जवळपास शिक्का मोर्तब झालाय येत्या चार दिवसात मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश होण्याचं विजयसे मोहिते, मोहिते पाटील यांनी संकेत दिलेत विजयसे मोहिते पाटील कुटुंबीय राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असून धैर्यशील मोहिते पाटील पक्षाकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे मोहिते पाटील उद्या शरद पवारांची भेट घेणार आहेत धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार पक्षाचे उमेदवार असतील माढा सोलापूर बारामती मतदारसंघात आमच्या निर्णयाचा परिणाम दिसेल असं जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलंय आम्ही मतदारसंघात चाचपणी करून भाजप सोडण्याचा निर्णय घेतला भाजप वरिष्ठ नेत्यांना समजलं पाहिजे खरी ताकद कुठे आहे भाजपच्या अठ्ठावीसपेक्षा पेक्षा अधिक जागा निवडून येणार नाही सध्या भाजपमध्ये अवाक आहे पण भाजपमधून बाहेर पडायची सुरुवात आम्ही करतोय येत्या चार दिवसात राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश होईल असं त्यांनी म्हटलंय